अश्विनी बिंद्रे बेपत्ता प्रकरणी प्रियकर अटकेत आहे. पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरला अटक करण्यात आली आहे. गेल्या पावणे दोन वर्षांपासून अश्विनी बेपत्ता आहेत. अभय कुरुंदकर अश्विनीला मारहाण करायचा असं समजतंय. अश्विनी कुठे आहे गूढ मात्र अजूनही कायम. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांच्याकडून. स्वाती, अश्विनी बिंद्रे अद्याप बेपत्ता आहे. अभय कुरुंदकरला जरी अटक झालेली असली तरी नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे? हेमाली, अश्विनी बेंद्रे ही ह्या ज्या पोलीस निरीक्षक आहेत ह्या पहिला नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कामाला होत्या. त्यानंतर त्यांची बदली ही कल्याण इथे झाली, ठाणे ग्रामीणच्या याच्यामध्ये झाली होती. पण तिथे त्या रुजू झाल्या नाहीत. 2016 त्यांची बदली झाली होती पण तिथे त्या रुजू झाल्या नसल्यामुळे 2016 जुलैला त्यांच्या नातेवाईकांनी याबाबत कळंबोली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. कारण अश्विनी बिंद्रे ह्या कळंबोली हद्दीमध्ये रोडपाली येथे एका सदनिकेमध्ये राहत होत्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये. आणि तिथून त्या बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा कोणताही ठावठिकाणा नव्हता. यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी कळंबोलीला 1.5 वर्षापूर्वी ही कंप्लेंट दिली होती आणि तेव्हापासून त्यांचा शोध सुरू होता. या प्रकरणामध्ये त्यांच्या नातेवाईकांनी जे पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस ठाण्याचे अभय कुरुंदकर यांचा संशय व्यक्त केला होता. कारण तसे काही आक्षेपार्ह मेसेज आणि काही हे तक्रार त्यांनी पोलिसांना दिली होती की हे ह्यामध्ये हा अभय कुरुंदकर हे असावे त्यांच्या अपहरणामागे किंवा त्यांच्या गायब होण्यामागे. पण नवी मुंबई पोलिसाचा तपास करत असताना त्यांना त्याचे काही पुरावे त्यांच्या हाती लाभले नाहीत की कशा प्रकारे त्यांचा त्या आहेत किंवा त्यांची हत्या करण्यात आली त्या संदर्भात. परंतु नुकतेच त्यांच्या संदर्भात हे पुरावे समोर आलेले आहेत. काही सीसीटीव्ही समोर आलेले आहे, आपल्याला आपण बघू शकतो. ते सीसीटीव्ही अभय कुरुंदकर यांच्याच लॅपटॉप मधून ताब्यात घेण्यात आलेले आहेत. ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो की ते अश्विनीला मारहाण करतात आणि त्या याच्यावरती त्यांना किडनॅप करण्याचा गुन्हा सध्या नवी मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर दाखल केलेला आहे आणि त्यांना अटक केलेली आहे हेमाली. आणि आता अजून पुढे तपास करतात की नक्की पुढे अश्विनीचं त्यांनी काय केलं या बाबतीचा तपास ते करत आहेत. धन्यवाद स्वाती आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.